हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत. ट्वेल्थ कॉमर्स बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. कंपनी अकाउंट नावाचा जो टॉपिक आहे त्यातील टेक्स्टबुकमधील जवळपास सर्वच सॉल्व प्रॉब्लेम आपण या चॅनलवर पाहिलेले आहेत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 7. म्हणजे पुस्तकामध्ये जो प्रॉब्लेम एक्झरसाईजसाठी दिलेला आहे तो प्रॉब्लेम नंबर 7. कंपनी अकाउंटमध्ये इश्यू ऑफ शेअर्स, व्हॉट इज ॲप्लिकेशन मनी, व्हॉट इज अलॉटमेंट मनी, व्हॉट इज फर्स्ट कॉल. ज्या वेळेला एखादा कॉल आला नाही तर शेअर्स जप्त केले जातात, जप्त केलेले शेअर्स पुन्हा रिइश्यू केले जातात. या सर्वच्या जनरल एंट्रीज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 7 अनसॉल्व प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवून दाखवत आहे. लाईव्ह लेक्चर ऑन झूम ॲप, म्हणजे माझ्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर मी कशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवून दाखवलेला आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला तर सुरू करूया आजचा प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 7, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी कंपनी अकाउंट. टेक्स्टबुक पेज नंबर 342 अनसॉल्व प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 7. ओके, सुभाष कंपनी लिमिटेड इश्यूड 2000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच पेएबल ॲज, बघा 100 रुपयाचा शेअर्स आहे, त्यांनी ॲट पार, ॲट डिस्काउंट, ॲट प्रीमियम काही सांगितलंय का? ॲप्लिकेशनला किती रुपये आहेत? 30 रुपीज ऑन ॲप्लिकेशन, बरोबर. नंतर अलॉटमेंटला पुन्हा किती आहेत? 30. आणि शेवट म्हटलं फर्स्ट अँड फायनल कॉलला किती आहे? 40. म्हटलं समी याला सेपरेशन करून देतो, म्हणजे ते लवकर समजेल. हां, आता बघा लवकर समजेल आता. ओके, आलं लक्षात? आता ते कॉम्प्लिकेशन होतं, म्हणजे तीनच कॉल येणार आहे इथं. सगळे शेअर्स सबस्क्राईब झाले म्हणजे किती ऍप्लिकेशन आले? 2000. सगळे पैसे मिळाले? कोणी पैसे बुडवले का? नाही. नीट बघ ना, फर्स्ट अँड फायनल कॉलचे 100 शेअर्सचे पैसे बुडवले, म्हणून त्याचे शेअर्स आपण काय केले? जप्त केले. आता बघा बरं, तुम्हाला मी सोपी आयडिया सांगतो एक, पहा बरं का. मला सांगा ह्या 100 शेअर्स वाल्याने यापैकी कोणते पैसे दिले आणि कोणते पैसे नाही दिले? ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंट. म्हणजे त्याने दिलेले पैसे जप्त करणार का त्याने न दिलेले पैसे जप्त करणार? आपण न दिलेले कसे जप्त होतील मयुरी? मग किती रुपये दिलेले आहेत त्याने ऑलरेडी? 60 रुपये, बरोबर. म्हणजे 60 रुपये आपला फायदा झाला ना, 60 रुपये आपला काय झाला? आणि तोच शेअर्स आपण केवढ्याला विकला? 75 रुपयाला. पण शेअर्स केवढ्याचा आहे तो? 100. मग तोच शेअर्स विकताना किती रुपये तोटा झाला? 25. हे कळलं का? हे लक्षात आलं का तुमच्या? ज्या शेअर्सने तुम्हाला 60 रुपये कमवून दिले म्हणजे फायदा दिला, तोच शेअर्स विकताना 25 रुपये काय झाला? ए, मग फायदा राहिला का लॉस मध्ये गेले? तुम्ही फायद्यात राहिले का लॉस मध्ये गेले? लॉस मध्ये गेले. लॉस मध्ये. फायदा किती रुपये झाला होता? फायदा किती रुपये झाला होता? 60 रुपये. तोटा किती झाला? 25 रुपये. मग तुम्ही फायद्यात गेले का तोट्यात गेले?
तरी पण फायदा आहे ना, किती रुपये फायदा आहे रे? 35. एका शेअरला किती? एका शेअरला किती? 35. मग आपले शेअर्स किती आहे सांगा बरं? 100. मग एका शेअर्सला जर 35 तर 100 शेअर्सला किती? 3,500. तुम्हाला प्रॉब्लेम पाहून डायरेक्ट शेवट किती रुपये येणार हे डायरेक्ट तुम्हाला गेस करता आलं पाहिजे. जमेल का? समजलं का? बर. आता आपल्याला जनरल एंट्रीज करायच्या. किती एंट्रीज होतील माहितीये का? ऍप्लिकेशनच्या 2 होतील बरोबर, अलॉटमेंटच्या सुद्धा 2 होतील, फर्स्ट आणि फायनल कॉलच्या 2 होतील. मग आणखीन 7वी एंट्री कसली होईल? परफेक्ट परफेक्ट. 8वी एंट्री कसली होईल? रीइश्यू. आणि शेवटची एंट्री कॅपिटल ट्रान्सफर, कॅपिटल रिझर्व. म्हणजे टोटल किती एंट्रीज होणार इथे? 9 एंट्री. ठीक आहे, मी ज्याचं नाव घेईन त्याने मला एंट्री सांगायची पटकन. आता सांगा पहिली एंट्री सांगते मला. पहिली एंट्री सांगेल माधवी. माधवी सांग, ऍप्लिकेशन आले, ऍप्लिकेशन सोबत 30 रुपये आले आणि किती ऍप्लिकेशन आले? 2000. सांग एंट्री चल पटकन. कॅश ऑर बँक. शाबास. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. हाऊ मच रुपीज? 60,000 रुपीज. शाबास, व्हेरी गुड. 60,000 रुपीज. हा, टू हा कसले पैसे? इक्विटी शेअर. काय ऍप्लिकेशन? टू इक्विटी शेअर. कसले पैसे येते? ऍप्लिकेशन. टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. किती रुपये आले? 60,000 ना? सेम ना? हो सर. नॅरेशन लिहायचं का आज आपण? सांगा बरं काय नॅरेशन लिहायचं? बीइंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह्ड. रिसिव्ह्ड खूप दिवसानंतर आपण पूर्ण प्रॉब्लेम घेतोय. रिसिव्ह्ड ऑन किती शेअर्स? 2,000 shares. 8 rupees. 30 each. ठीक आहे बर. ही एंट्री सगळ्यांना येते का हो? बर. किती अर्ज जास्त आले? किती अर्ज जास्त आले का तुम्हाला? नाही. रिफंड करायचे? नाही सर. रिफंड करायचे? नाही. रिफंड नाही करायचे. मग ऍडजस्ट करायचे का प्रोराटा? हा, प्रोराटा केव्हा करतो आपण? जेव्हा आपल्याला विकायचे असतात त्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन. म्हणजे इन केस अंडर सबस्क्रिप्शन का ओव्हर सबस्क्रिप्शन? ओव्हर सबस्क्रिप्शन. ही तर सांगा बरं, अंडर सबस्क्रिप्शन आहे का ओव्हर सबस्क्रिप्शन आहे? इक्वल आहे, काहीच नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आता दुसरी एंट्री सांग तनुजा तू. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. शाबास. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन कॅपिटल अकाउंट 60,000 अकाउंट डेबिट. किती रुपये? 60,000. ओके, तू काय रे? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. तू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट.
किती रुपये? 60,000. नॅरेशन सांगता येईल का ग तुला? हो सर, बीइंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. शाबास. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर काय कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट, ठीक आहे. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट एंट्री कसली होणार मला सांगेल ओम. अलॉटमेंट. ओम सांग, किती पैसे आणि किती शेअर्स वर मागायचे का आले? 30 रुपये मागायचे 2000 शेअर्स. सांग एंट्री, सांग पैसे आल्याची एंट्री का पैसे मागितल्याची एंट्री? मागितल्याची. सांगा एंट्री सांगा. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. अलॉटमेंट अकाउंट डेबिट. हां, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट किती? 1000. परत 60,000 का? ओके. हां, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटल कॅपिटल अकाउंट. नक्की नॅरेशन बिंग बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी. ओके, इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 13 ड्यू ऑन 2000 शेअर्स रुपीज 30. राईट ना? ओके, नेक्स्ट. 4 नंबरला आता मला सांगेल एंट्री कोण सांगेल माहिती का? आता मला सांगेल आखाडे विवेक. विवेक सांगतो का एंट्री? राजश्री. राजश्री दगडे. सायली सांगा पटकन. चला पटकन पैसे मिळाले. सांग पटकन. चल पटकन. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. शाबास. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट किती रुपये? 60,000. ओके, व्हेरी गुड. हा, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. शाबास. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट किती रुपये का? 60,000. सगळे पैसे मिळाले का काही बाकी आहेत? सगळे मिळाले. नॅरेशन मध्ये काय लिहिणार आपण आता? बिंग काय? इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट मनी डिलिव्हरी. इक्विटी शेअर अलॉटमेंट अलॉटमेंट मनी. हा, मनी मनी ड्युली चालेल ना? विधान सांग पुढची एंट्री. विधान कसले पैसे? फायनल कॉल. कोण सांगतो फायनल कॉलचे पैसे आले का मागितले? प्रणव सांग रे. प्रणव प्रणव कॅन यू मागितले? प्रणव विधान सांगतोय का? मागितले सर. हा, मग सांगा ना एंट्री. सांग समीक्षा सांग. चल, इक्विटी शेअर. हा, शाबास. फर्स्ट कॉल. फर्स्ट नुसता फर्स्ट आहे का? फर्स्ट अँड फायनल कॉल. हा, फायनल कॉल अकाउंट डेबिट. शाबास. किती रुपये मागितले ग? 80,000. 40 रुपये ना आता? 40 रुपये ना? 40 × 2000 किती झाले? 80,000. तू काय? 80,000. तू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. तू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किती रुपये?
सांगा नॅरेशन मध्ये काय लिहायचं, पैसे आले असं लिहायचं का पैसे मागितले असं लिहायचं? फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू ऑन 2000 शेअर्स. शाबास. ऍड 2000 शेअर्स ऍट रुपीज 40 इच. शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट एंट्री. आता एंट्री कसली करायची? मला पैसे कोणी बुडवले का पैसे? बुडवले का पैसे? बुडवले. किती शेअर्सचे? 100. मग 100 शेअर्सचे आपण किती रुपये मागितले होते? 40 प्रमाणे 4000 मिळाले का 4000 नाही मिळाले का 4000 जास्त मिळाले? नाही मिळाले. मग कितने में से कितना मिला और कितना नहीं मिला? 76000 मिळाले, 4000 नाही मिळाले. काय मिळाले? कॅशर बँक अकाउंट डेबिट. कॅशर बँक अकाउंट डेबिट 76000. कॉल सिनेरियोस लिहायचं का? कॉल सिनेरियोस लिहायचं का? नाही. का बरं नाही लिहायचं? कारण आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? फॉरफिट. काय होईल कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. फायनल कॉल. फायनल कॉल अकाउंट. किती रुपये? 76000. चलो कोण बताएगा नॅरेशन इसका? बिंग. बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसीव्ड ऑन. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसीव्ड. मनी ड्यूली रिसीव्ड लो का? ड्यूली रिसीव्ड. रिसीव्ड ऑन 1900. रिसीव्ड ऑन सर. रिसीव्ड ऑन 1900 शेअर्स. ओके, बरोबर आहे ना? हो हो. आता आगे यहां तक तो पूरा प्लेन एग्जांपल था, सिंपल एग्जांपल था. आगे क्या बताया उन्होंने? दीज शेयर्स वेयर फॉरफिटेड. मला सांगा शेयर्स जप्त झाले तेव्हा सगळे कॉल झालेले होते का? हो हो. सगळे कॉल झालेले होते म्हणजे जप्ती करताना तुम्हाला किती रुपयाप्रमाणे करावं लागेल? 100 रुपीज. सांगा मग काय एंट्री होते? आदिती मेहत्रे सांग एंट्री पटकन. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. शाबास. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किती रुपये ग? किती शेअर जप्त केले आपण? 10000. 100 गुणिले 100 ना. शाबास. किती होईल? टू काय लिहायचं? फॉरफिटेड. आधी ती सांगेल ना. फर्स्ट अँड फायनल. शाबास. टू फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. किती बुडवले का त्याने? 4000. शाबास, व्हेरी गुड. नाही सर, टू फॉरफिटेड. फॉरफिटेड शेअर्स अकाउंट. किती अमाऊंट? 6000. व्हेरी गुड. बिंग सांगा नॅरेशन. आदिती सांग नॅरेशन. बिंग काय केलं आपण? 100 शेअर्स फॉरफिटेड ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. व्हेरी गुड. Forfeited due to non-payment of first and final call money. Payment of first and final call money. Money. Right, 8th paryanta. हो.
आता जप्त केल्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितलं ते शेअर्स काय करायला सांगितलं रीइश्यू करायचे म्हणजे शेअर्स विकायचे विकायचं केवढ्या विकला एक आपण 75 इसका मतलब पैसे आहे ना हमारे पास कितना रुपये आएगा पर शेयर का 75 100 शेयर्स का कितना हो गया 7500 रिसीव्ड ओके बट उसके बदले में हमने कितने रुपए के शेयर्स इश्यू किए 10,000 पूरा का पूरा इशू किया ना तो कंपनी का यहाँ पे प्रॉफिट है या लॉस है 10,000 रुपए का शेयर दिया और उसके बदले में 7,500 रुपए दिए लॉस कितना रुपया 2,500 लेकिन फिर भी कंपनी को कोई टेंशन नहीं क्योंकि वही शेयर ने कंपनी को कितना प्रॉफिट दिया हुआ है पहले 6,000 तो जिस शेयर का 6,000 ऑलरेडी मिला हुआ है उस पे 2,500 तो बेयर कर सकते ना फिर भी प्रॉफिट बचा रहेगा कितना 3,500 वो प्रॉफिट हमें डालना है कौन से अकाउंट में कैपिटल रिजर्व समझ लगा था चला एंट्री सांगतो मग आता मला एंट्री सांगायची रिश्यूची थांब जरा स्नेहल तू नको सांगू कोण वा कोण म्हटलं रे सांगू का तेजस्विनी हा पुट ऑन युअर माइक येस व्हेरी गुड बताओ चलो जल्द एंट्री अरे सांगू का सर सांगू का योगमिनी हर्षल सांगतो का हर्षल ओ सर हाँ हाँ कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट कोण सांगते ऋतुजा सांगते का हा सांग ऋतुजा चल मला लेट आवाज आला तुमचा आता हाँ फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट अमाऊंट कोण सांगणार आहे उद्या सांगायचे वरच दाखव ना केवढ्याला शेअर्स विकला आपण 75 किती शेअर्स विकले 7,500 मग किती रुपये आले सांग बरं 7,500 हा बरोबर का आणि आता डेबिटला आणखी काय घ्यावं लागेल मला फॉरफिटेड शेअर्स अकाउंट डेबिट किती रुपये 2,500 शेअर कॅपिटल अकाउंट 10,000 अरे यल कुठे गेला रे हा किती रुपये 10,000 बर being forfeited shares 3 should add rupees 70 किती सर 75 पर्यंत गुणाकार कोणी सांगितलं आम्ही सांगितलं मग किती येतस काय being 100 forfeited shares 3 should ओके reissued add rupees 75 per each for each 70 ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड 9 नंबरची एंट्री आता कोण सांगतो शेवटची एंट्री चला अनिकेत सांग अनिकेत अकाउंट डेबिट हा किती 2,500 है चुकला 3,500 3,500 शाबास 3,500 ओम पुरे व्हेरी गुड 3,500 रुपये व्हेरी गुड टू कॅपिटल रिझर्व कॅपिटल रिझर्व अकाउंट रिझर्व किती रुपये 3,500 बॅलन्स अमाऊंट हा शेअर ट्रान्सफर फॉरफिटेड शेअर्स
ट्रांसफर सर अमाउंट स्पेलिंग चुकले कैपिटल री सर अमा काय अमाउंट ट्रांसफर इट कुठे रे कैपिटल री सर कैपिटल री सर ओके हो आणि मग नंतर इथं काय करायचे तुम्हाला टोटल हां बोला सर नाइंथ वाला एंट्री का 2500 होगा ना कौन सा नाइन्थ वाला हाँ 2500 हाँ सर कैसे यहाँ पे फॉरफिटेड में कितना रुपया है 6000 हमारा फायदा होगा ना 6000 रुपीस हाँ उसमें से 2500 फिर से गया तो कितना बचा हाँ हाँ सर 3500 ओके यस ओके आता मी तुम्हाला हा सेम टू सेम प्रॉब्लेम परत देणार आहे बघा नवीन काहीच नाही शिकवलं आज मी नवीन काही शिकवलं का हो नाही नक्की हो का नाही नाही नवीन काहीच नाही शिकवलेलं नाही आज नवीन काही शिकवलंय का मी नाही मी तर लिहितोय सिमिलर अनसॉल्व प्रॉब्लेम प्रॉब्लेम रिव्ह्यू करू का हो ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात प्रेझेंटी टाकली का हो हो सिमिलर प्रॉब्लेम नंबर 7 ठीक आहे होमवर्क लिहा क्लासवर्क लिहा असाइनमेंट लिहा होमवर्क काय आहे तुमचं आता सुभाष कंपनी त्याऐवजी कैलास कंपनी ठीक आहे यहाँ पे लिखता मैं 5000 सिक्युरिटी शेअर्स ठीक आहे इथे घेतले मी 25 ॲप्लिकेशनला इथे घेतले मी 20 रुपये आणि इथे घेतले किती रे मग नको इथं 30च ठेवावं लागत आणि इथे किती येतील मग माझे हाउ मच बरोबर आहे का बर आता काय करायचं अगदी सोपा प्रॉब्लेम देतोय मी पा ऑल द शेअर सबस्क्राईब टू दी कंपनी मेड अलर्ट ऑल एक्सेप्ट फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन इथे घेतले किती बर दीज फॉरफिटेड शेअर्स रिइश्यूड पुन्हा विकले आपण केवढे विकतो मी आता 70 रुपये अवघड नाही काही पा जरा अवघड नाही आणि आपल्याला काय करायचंय कैलास कंपनीचे ठीक आहे आता इथं जे आन्सर दिलंय आपण हे आन्सर पण काय करू शोधूया पहिल्यांदा मला सांगा कोणते पैसे जप्त होतील जे भरले ते का जे नाही भरले ते किती रुपये भरले पहा बघू 55 मग एका शेअरचे 55 तर 200 शेअरचे किती 1000 नाही एका शेअरचे 11000 म्हणजे एक शेअर्स जप्त करून तुम्हाला किती रुपये प्रॉफिट झालेला आहे 11000 एका शेअरचे किती 55 आणि तोच शेअर्स आपण केवढ्याला विकला म्हणजे तो शेअर्स विकताना पुन्हा किती रुपये लॉस झाला 30 तर मग 55 मधून 30 गेले किती रुपये प्रॉफिट राहिला तरी पण 25 रुपीज एका शेअर्सचे 25 तर 200 शेअर्सचे किती 5000 स्क्रीनशॉट घेऊन टाका लगेच घेतला ओके आता मला 3 जणांच्या पुन्हा रिक्वेस्ट आल्या सर आम्हाला गुगल क्लासरूमला पुन्हा जॉईन करा
ठीक आहे बर. हा सिमिलर प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे आणि मला सबमिट करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.